नमस्कार, मी निलिमा पाटील. आज मी तुम्हाला गोडवडे तिखट वडे बनवण्याची रेसिपी सांगणार आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये खास करून मकर संक्रांतीला हे वडे बनवण्याची पद्धत आहे. तर मग चला आपण वडे कसे बनवतात हे पाहूया. तर मी आधी तुम्हाला तिखट वडे कसे बनवतात ते सांगणार आहे. तिखट वड्यांसाठी हे करकरीत दळलेलं पीठ आहे, ज्यात 1.5 वाटी उडदाची डाळ आणि 1/2 वाटी हरभऱ्याची डाळ घेतली आहे. तसेच त्याच्यासाठी लागणारं दुसरं पदार्थ आहे चटणी, कोथिंबीर, धने बडीशोपचं पूड आणि मीठ. हे पाणी मी उकळायला ठेवलं आहे आणि त्यामध्ये कच्चं लसूण आणि जिऱ्याची पेस्ट टाकून त्यात चटणी, मीठ चवीनुसार टाकून मी आता त्यात हे पीठ घेरणार आहे आणि त्याचा कणकेच्या गोळ्यासारखा गोळा बनवून ठेवणार आहे. ही चटणी मी आता त्यात टाकत आहे. तसेच धणे, जिरे आणि बडीशोपची ही पूड आहे. चवीनुसार मी मीठ त्यात टाकत आहे आणि थोडी कोथिंबीर मी यात टाकत आहे. बाकी नंतर घेरल्या गेल्यावर मी त्यात मिक्स करणार आहे. आता हे पाणी चांगलं उकळू द्यायचं आहे. चांगली उकळी आल्यानंतर हे पीठ मी त्यात घेरणार आहे. ही चांगल्यापैकी उकळी आलेली आहे या पाण्याला. यात मी आता हे करकरीत दळलेलं डाळीचं पीठ टाकून त्याला घेरत आहे. पिऊ देण्यासाठी मी याच्यावर 5 मिनिट झाकण झाकलेलं आहे. आता मी ते पुन्हा एकदा एकजीव करून त्याला बाजूला काढणार आहे. आता आपण हे गोडवडेचं घेरण्यासाठी मी पाणी उकळायला ठेवलं आहे. त्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे खरपूस भाजलेले गहू दळून करकर पीठ आहे, साधारण बारीक रवाळ पीठ आहे हे, गूळ, तसेच वेलची आणि जायफळची पेस्ट आहे, पूड आहे आणि त्याच्यामध्ये चवीसाठी आपण खोबरं टाकणार आहोत. या पाण्यात हा गूळ टाकत आहे. साधारण पिठाच्या निम्मे गूळ घ्यायचा असतो आणि 1.5 पट पाणी घ्यायचं असतं. या पाण्याला उकळी आली आहे. यात मी थोडंसं तेलाचं मोहन देत आहे. तसेच त्यात हा मसाला, वेलची आणि जायफळची पूड मी टाकत आहे. आता मी याला घेरणार आहे. वाफ येऊ देण्यासाठी मी हे झाकण झाकत आहे आणि 5 मिनिटं मंद आचेवर त्याला शिजू देणार आहे. हे गोडवड्याचं सारण आहे आणि मी त्यात आता हे खोबरं मिक्स करणार आहे. आता ह्या गोड आणि तिखट वड्याचं जे सारण होतं त्या सारणाचे मी हे गोळे तयार करून घेतले आहे. त्यासाठी मी गव्हाच्या पिठाला बारीक गाळणीने गाळून घेतलं आणि त्यात मीठ टाकून कणिक मळली आणि त्यामध्ये आता मी आपण पुरणपोळी करतो त्याप्रमाणे ह्या गोड वड्यांचं सारण मी गोळे मी त्यात भरले आणि आता मी त्याला लाटत आहे. त्याला अगदी हलक्या हाताने लाटायचं असतं आणि बारीक असं लाटून पोळीसारखं त्याला लाटून त्याला पराठ्यांसारखं तेल टाकून भाजायचं असतं. त्यावर पराठ्यांसारखं तेल लावायचं असतं आणि दोघं बाजूंनी मंद आचेवर त्याला भाजायचे असतात. गोडवड्याचं जसा वडा केला मी तसंच हे तिखट वड्यांचं सुद्धा सारण भरून लाटलं आणि आता मी ते भाजायला घेतलं आहे. गोडवडे, तिखट वडे खीरसोबत मकर संक्रांतीच्या दिवशी नंदुरबार जिल्ह्यात घरोघरी खाल्ले जातात.